जरी असं वाटत असलं की ती खूप शांत आहे किंवा ती काही करत नाही किंवा ती कधी इकडे कधी तिकडे असते, तर मला असं वाटतं की तिचं व्यवस्थित ठरलेलं आहे आणि ती तितकी स्ट्रॉंग हेडेड आणि हुशार आहे आणि तितकी फोकस्ड आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं अमृता दाखवत जरी असली की ती यांच्याबरोबर आहे किंवा त्यांच्याबरोबर आहे असली, तरी ती मला असं वाटतं ती तिच्या स्वतःबरोबर आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आहे, तर तू काय ऑब्झर्व करतोयस आणि काय, कारण मिश्र प्रतिक्रिया आहे, तर तू तुझ्या काय प्रतिक्रिया? मिश्र प्रतिक्रिया असणारच आहे, कारण प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने गेम घडावा असं वाटत असतं, त्यांच्या त्यांच्या फेवरेट्सच्याच दृष्टीने गेम घडावा असं वाटत असतं, पण तसं होत नाही बऱ्याचदा. त्या ठिकाणी तो माणूस 24 तास तिथे असताना तो त्यावेळी काय रिॲक्ट करतोय, त्यावेळी त्याला काय बोलावं असं वाटतंय, काय करावं असं वाटतंय, कधी कधी गेममध्ये तुम्ही परफॉर्म करत असताना सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. तर अशा अनेक मिक्स्ड गोष्टी असल्यामुळे असे मिक्स्ड प्रतिक्रिया आहेत, पण मला असं वाटतं ती जे खेळते ते खूप व्यवस्थित खेळते, ती तिचा गेम नक्की अजून थोडासा स्ट्रॉंग करेल याच्यापुढे मला असं वाटतंय. आणि तिला चांगलं माहिती आहे की आपण आतमध्ये कशासाठी आलो आहे, जरी असं वाटत असलं की ती खूप शांत आहे किंवा ती काही करत नाही किंवा ती कधी इकडे कधी तिकडे असते, तर मला असं वाटतं की तिचं व्यवस्थित ठरलेलं आहे आणि ती तितकी स्ट्रॉंग हेडेड आणि हुशार आहे आणि तितकी फोकस्ड आहे असं मला वाटतं. आणि महेश सरांनी बऱ्याचदा कौतुकही केलं की तू एक स्ट्रॉंग प्लेअर म्हणून दिसलेली आहे सुरुवातीपासून, पण अमृत आता नुकताच एपिसोड झाला त्याच्यामध्ये तुम्ही पत्र पाठवली होती, तू छान पत्र पाठवलं, तेव्हा ती ऐकताना ती इमोशनल झाली होती, तेव्हा काय वाटत होतं तुला? तेव्हा मलाही, मी पण थोडंसं इमोशनल झालो, पण मी ते पत्र एक भाऊ जसं बहिणीला लिहिन तशाच पद्धतीने मी ते लिहिलं होतं की काही दिवसांसाठी ती एक गेम खेळायला गेली, त्याच्यात मी खूप इमोशनल मला करायचं नव्हतं, मला खूप तिला जुन्या आठवणी, तिचा स्वभाव आणि ती कशी आहे एवढं सांगून तिला फक्त मला मोटिवेट करायचं होतं, तिला काहीतरी प्रेरणा द्यायची होती आणि एक हलकासा पुश द्यायचा होता की आम्ही सगळे बघतोय आणि तू करतेस ते बरोबर. आणि मला वाटतं तेवढाच गरजेचं आहे, जर तो हलका पुश नाही दिला, तुम्ही जर खूप काहीतरी वेगळं बोलून गेलात किंवा काही केलं, तर त्याला काही मग अर्थ नाही, तुम्ही त्या व्यक्तीला मानसिकरित्या हलवून टाकाल. सो मी तसं केलं नाही, खूप छान भाऊ जसं बहिणीला पत्र लिहिन तसंच लिहायचा प्रयत्न केला. पण तुला अमृतासोबतची कुणाची मैत्री आवडते किंवा तुला इतर स्पर्धकांमध्येही कोण असं छान वाटतंय? नाही, मी फ्रँकली सांगू का, प्रत्येक जण आता 6-7 आठवड्यानंतर आपापला गेम खेळायला लागलाय, सगळ्या स्पर्धकांना आपापले आपले गुणदोष सगळ्यांचे दाखवून झालेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे आता एका लेवलला आहे. आणि फ्रँकली मी जेवढं बिग बॉस फॉलो करतो त्यानुसार मला कोणी असं फेवरेट असं नाही आणि कोणी असं नावडतं की घरात काय असं कोणी उरलेलं नाही आहे, सगळे त्यांचा त्यांचा गेम व्यवस्थित खेळतात. अगदी प्रत्येक जण त्यातलं बघितलं तरी प्रत्येक जण परफॉर्म करतोय, कारण ते सगळ्यांना हे कळलेलं आहे की तुम्हाला आता परफॉर्म केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे सगळे परफॉर्म करतायत, सगळेच चांगलं खेळतात, सगळ्यांचे गुणदोष सगळ्यांसमोरच आहे. सो याच्यामध्ये मला नाही वाटत की कोणी असं फेवरेट वगैरे असेल. आणि मला वाटतं अमृता दाखवत जरी असली की ती यांच्याबरोबर आहे किंवा त्यांच्याबरोबर असली, तरी ती मला असं वाटतं ती तिच्या स्वतःबरोबर आहे, ती तिचा स्वतःचा गेम तिच्या डोक्यामध्ये छान चाललेला आहे आणि ती तशा पद्धतीने खेळते. हो, आणि पहिल्या दिवसापासून ती इंडिव्हिज्युअल खेळते असं वाटतंय. अगदी शेवटचा प्रश्न असा की तू कधी भेटायला जातोस त्या घरात तिला? जशी वेळ जुळून येईल त्याला आवडेल ना? मला आवडेल, आणि वेळ जुळून आली तशी, तसं जर जुळून आलं तसे सगळ्यांचे टायमिंग जुळले, शेड्युलिंग झालं आणि इझिली पॉसिबल झालं तर जाईन, अदरवाईज मी माझं पत्र पाठवलं आहे, माझ्या शुभेच्छा आहेत.